आज के दिन अन्य त्याग का फैसला किया है, संक्षेप में बताएंगे कि ये फैसला आपने क्यों किया है? क्या अन्य त्याग का फैसला किया आज आज के दिन? नहीं, क्योंकि जिस सदन में मैं बैठता हूँ वहाँ के उपाध्यक्ष ने ये सब इस तरह की ट्रीटमेंट अपोजिशन के देने के बाद उन्होंने अन्य त्याग किया, तो इस बारे में उनके बारे में इनके ये तथाकथित गांधीगिरी के बारे में अपनी तीव्र वेदना ये स्पष्ट करने के लिए मैं इसमें शामिल हूँ। सर, और सर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आयपीएस अधिकाऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं, त्याची त्यांना विचारायला बाबा सर पुण्यामध्ये अत्यंत रुग्णांची संख्या वाढतीय, नागपूर, नांदेड, सोलापूर, मुंबई मध्ये आता आवाक्याच्या बाहेर गेली जात आहे। मला माहिती नाही पण मी अधिकाऱ्यांशी काल बोललेले आणि मी डेली बोलतो या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी, मला पुण्याचा घरा कालचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार म्हणजे परिस्थिती चिंताजनक होती, तो आता खाली यायला गेलेला असं दिसतो। तुम्ही आता आजचा 11 पेशंटचा बघा आणि कालचा परवाचा 11 बघा, आता तो 11 थोडा बहुत बदलतो असं दिसतं, पण त्याच्याकडे अतिशय काळजीपूर्वकच लक्ष द्यावं लागेल त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे। लोकांच्या प्रवासाची मागणी जोरदार घेतली, कारण की आपण सगळ्या व्यवस्था ओपन करतोय, अशा वेळेस मुंबईसारख्या शहरांमध्ये अशा मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते, राज्य सरकार याबाबतची भूमिका काय घेते? राज्य सरकारने ठरवायचंय, पण मला विचारलं राज्य सरकारने तुम्ही सांगेन तुम्ही सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधीची काळजी घ्या आणि या बाबतीत हळूहळू तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागेल, त्याच्याबरोबर जगावं लागेल, ही स्थिती निर्माण करा। माझ्या मते तुला काही नीट माहिती काही घ्यायचं तुझा प्रयत्न दिसत नाही, कारण तू सोपे आधीच्या सारखं पहिली नोटीस मला आली। मला असं वाटतं की या दोघांच्या पेक्षा माझी छोटी घरी दोघं असावी। असं त्यांची जी नोटीस मला दिली सुप्रियाला येणार आहे असं ऐकतो, अजून हातात पडली नव्हती, कदाचित काल संध्याकाळी मिळणार होती असं कळलं होतं, तर ती आता एकदा येऊन द्या चांगली गोष्ट आहे। पण सर्व देशातल्या इतक्या सदस्यांच्यामध्ये आम्हा लोकांच्याबद्दलची एक प्रेमाची भावना की जी दिसते त्याच्याबद्दलचा आनंद आहे आम्हाला। मला काल नोटीस आलेली, त्यांनी मला काही काही गोष्टीची माहिती दिली। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आहे, म्हणून ते सिलेक्टिव्ह सदस्यांना अशा पद्धतीने नोटीस पाठवली ते मला माहिती, सर मला आधी एवढं माहिती। सर, गेले काही दिवस जर तुम्ही घडणं पाहिजे असेल तर सतत राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू व्हावी अशी मागणी विविध लोकांकडे येत आहे। वीज लोक कोण आहेत असे ज्याचा परिणाम सगळं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या ज्यांचे होईल त्याला काही कारण आहे का? राष्ट्रपती राजाची काही गमत आहे का? त्या ठिकाणी क्रिएट कट मेजॉरिटी आहे, देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्याचं कारण विचारलं अर्थमंत्र्यांना, त्याला सांगितलं की ऍक्ट ऑफ गॉड आहे, तर अशा अर्थमंत्र्यांचं कौतुक राष्ट्रवादीच्या काही खासदारांनी केल्याची बातमी आहे, त्याच्यावरती काय माझ्या कामावर आले नाही, तर या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी आम्ही चर्चा केलेली आहे। बाकी काय नाही ना, इन्कम टॅक्स म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सांगण्यावरून इन्कम टॅक्स ही नोटीस दिलेली आहे असं त्या नोटीसमध्ये म्हणजे ज्यावेळेस ईडी ची नोटीस आली त्यावेळेस तुम्ही ईडी वरती जाणार होते, ईडी कडे धाव घेणार होती, असं काय आता प्लॅन आहे का? नाही, इन्कम टॅक्सची नोटीस आहे त्याचं उत्तर द्यावंच लागेल,
ते उत्तर नाही दिले तर 10,000 रुपये दंड आहे एका दिवसाला असं काही काय आहे त्याच्यात. त्यामुळे आम्ही ती लवकर देऊ आणि तुम्ही सोशल डिस्टन्स पाळत नाही त्यामुळे तुम्हाला एखादा दंड मिळेल. As I told you, yeah, I have, in fact, I got a notice from income tax. Exactly the affidavit which I have submitted in 2020, then 2014, then 2009-10. So all these affidavits, they are asking information and they are asking some clarification. Similarly, they are asking to Sophia also, her last 3 elections. So do you think it's a way of targeting the alliance partners of the Maharashtra government? No, I don't know, but I was told that in the paper some of you have given before, that they have also given to Chief Minister and his son. So, as a district, it's not a local government for Ronald Vandai frame, Asta. शेतकरी सुधारणांच्या विधेयकांबरोबर सहकार सुधारणा विधेयक पण मंजूर केलं त्याच्यामुळे आता सहकार्यांकडे थेट आरबीआयचं नियंत्रण त्याचा महाराष्ट्र सरकार राज्यावर काही दीर्घकालीन परिणाम होईल असं की त्याच्यामध्ये आरबीआयचं म्हणजे या डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँका आणि या सगळ्यांच्यावर अधिक लक्ष हे नावाचं असतं. ह्या सगळ्या बँका नावाच्या अंतर या बाबतीत एक असं सांगण्यात हवे की काही बँकांच्या सहकारी बँकांच्यामध्ये गैरव्यवहाराचं प्रमाण जास्त आहे. याच्यासाठी मी प्राईम मिनिस्टरने एक सविस्तर पत्र लिहिलं. देशामध्ये नॅशनलाइज बँक, शेड्यूल बँक, कोऑपरेटिव्ह बँक या तिघांचे एकंदर व्यवहार आणि एकंदर व्यवहारामध्ये ज्याच्याबद्दल तक्रारी झाल्या, केसेस झाल्या, फ्रॉडच्याबद्दलचे आरोप झाले आणि त्याच्यातली एकंदर रक्कम किती आहे याबद्दलचे सगळं सविस्तर टिप्पण पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टरने जे दिले ते मी उद्धृत केले. त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की कोऑपरेटिव्ह बँकेतलं गैरव्यवहाराच्या संबंधीचे आकडे हे 1% आत आहेत, 0.5%, लेस दॅन 0.5%, आणि बाकीच्या बँकांचं प्रमाण हे कुठं 9% आहे, कुठं 14%, कुठं 11%, आणि त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकेचा याच्यातला शेअर हा अत्यंत कमी असताना सुद्धा आज त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्यावर नियंत्रण ठेवण्याच्यासाठी अधिक या ठिकाणी लक्ष घातलं जातं आहे. त्याचा अर्थ लोकांच्या मूव्हमेंट ज्या आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न असावा असं प्राथमिक दिसत. सर एक वेगळा प्रश्न आहे की एकीकडे कोरोनाची ही परिस्थिती बघता सगळेच राजकीय पक्ष नेते जे आहेत ते विशेष काळजी घेताना बघायला मिळतात, मात्र राज ठाकरे मास्क घालत बसल्याचं सातत्यानं दिसून आलं. त्याने दंड झाला म्हणून तुम्ही छापलं असे मी वाटत त्याला फाईन झाला ना असं. सगळ्यांनी घेतलं पाहिजे ना, तू मी दोघांनी घेतली पाहिजे, तुम्ही खाली केलेलं मी करत असतो. थँक्यू.